वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाव। जळगाव शहरात शुक्रवार शनिवार रविवार अशा 3 दिवसांच्या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला बहुसंख्य नागरिक बाहेर निघाले असून अनेकांनी तर मास्क देखील लावलेला आढळून आलं नाही। जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही प्रचंड वाढताना दिसत आहे, त्यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येत आहे। आज देखील जळगाव शहरात 310 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे। याच पार्श्वभूमीवर जळगाव मनपा हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे, मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। आज पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक हे मेरून तलाव परिसरात मॉर्निंग वॉकला आले असून अनेकांनी मास्क देखील लावलेला नव्हता, त्यामुळे कुठेतरी नागरिकांना कोरोनाची भीती राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।